जिल्हाभरात अवैध वाहतूक करणारे तसेच विना हेल्मेट बेल्ट न लावणारे वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर ग्रामीण पोलीस दल आणि वाहतूक शाखा यांच्या वतीनं कारवाई सुरू आहे यामध्ये आतापर्यंत सात हजार पाचशे सत्तावन्न जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून सुमारे पंधरा लाखांहून अधिकचा दंड वसूल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे जिल्ह्यात अपघात आणि अपघातात मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय जिल्ह्यातील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गासह नाशिक पुणे औरंगाबाद गुजरात या महामार्गांवर अपघाताचं प्रमाण मोठं आहे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणी तसेच वाहतूक विभागाला वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले यासोबत हेल्मेट आणि सीट बेल्ट सक्तीबाबतही जनजागृती करण्यात येते पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा शहर वाहतूक शाखा मालेगाव तसेच पोलीस हाय वाहतूक पोलिसांनी या मोहिमेत वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली आहे त्यात विना हेल्मेट विना सीट बेल्ट मोबाईलवर बोलणारे चालक नो पार्किंग झोन ड्रंक अँड ड्राईव्ह वाहतूक भरधाव वेगानं वाहन चालवणाऱ्यांवर मोटर वाहन कायद्यान्वये कारवाई करून एकूण सात हजार पाचशे सत्तावन्न केसेस दाखल करण्यात आल्याचं बोललं जात आहे जिल्हा ग्रामीण पोलीस तसेच वाहतूक शाखेच्या वतीने या कारवायास अशा सुरू राहणार असून नागरिकांनी सुरक्षेची काळजी घेण्याचा आवाहन पोलीस प्रशासनानं केलाय दक्ष पोलीस न्यूज ब्युरो नाशिक